नवऱ्या बायकोच्या <laughs> नात्यामध्ये सहजीवन हा शब्द खूप महत्वाचा असतो तुमच्या दोघांची सहजीवनाची व्याख्या काय <laughs> इतका विचारच नाही कधी गेला ऍक्च्युली <laughs> तेच गंमत आहे मी दुधा जशी साखर विरघळते ना तसा तुम्ही हा प्रश्न उत्तरच नाहीये सकाळी उठल्यापासून मी त्याला नेहमी सांगते की तू गेलास ना माझी झोपायची खूप प्रॉब्लेम होते तू बाजूला असल्याशिवाय झोप नाही लागत साऊंड स्लीप आपण जी म्हणतो ती मला लागत नाही म्हणजे ते कसं होतं की तुम्ही इतकी वर्ष एकमेकांच्या बरोबर राहिलेले असता की तुम्हाला त्यांची इतकी सवय झालेली असते की तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही पण म्हणजे तुम्हाला माहेरी पण तुमच्या घरामध्ये म्हणजे मोहन वाघ फोटोग्राफर नाटक निर्माते आणि त्यामुळं त्यांचं असं सेलिब्रिटीच्या बरोबर त्यांचं घरी येणं जाणं वगैरे असं सगळं खूप होतच त्याही वेळेला तुम्ही ठाकरे झाल्यानंतर काय बदललं खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात मला काहीच फरक वाटला नाही कारण मी बोल तुम्ही म्हणाल तसं माझ्या घरी मे निधींपासून एस एम पंडित होते खूप दिग्गज आमच्याकडे यायचे म्हणजे अगदी गप्पा मारत बसायचे बाबांबरोबर त्याच्यामुळे मला इथे आल्यानंतर तसं आणि मी तर नेहमी आई वडिलांना अगदी थँकफुल असेल की आम्हाला ज्या जशा पद्धतीने वाढवलं म्हणजे आता शाहरुख जरी समोर आला तरी शाहरुख असं आम्हाला कोणाचीच क्रेज नाही कारण आम्ही त्याच्यापेक्षा खूप मोठी माणसं बघितलीत त्याच्यामुळे ह्यांच्याकडे आल्यानंतर बरं बाळासाहेब पण तेव्हा माझ्याकडे यायचे म्हणजे दिग्गज दिग्गज आमच्याकडे यायचे आमच्या कॉलनीत माणिकताई राहायच्या विद्यार्थी गोखले राहायचे म्हणजे खूप मोठ्या लोकांच्या मध्ये आम्ही वाढलो त्यामुळे ते आई बाबांचे जे संस्कार आहेत ते मला खूप मदत मदतीला आले ऍक्च्युली uh, आज याचाच पुढचा प्रश्न विचारायचा होता <coughs> की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजसाहेबांना या कला संस्कृती गाणं या सगळ्याची खूप आवड आहे तुम्ही त्या सगळ्यामध्ये रमता आणि तुम्हाला ते बॅकग्राऊंड आहे तर म्हणजे हे कसं तुमच्या दोघांमध्ये त्याचं देवाणघेवाण कशी असते किंवा म्हणजे आता एखाद्या सुंदर गाण आहे पिक्चर आहे तर याच्याबद्दल तुम्ही बोलता एकमेकांशी किंवा काय कसं बोलता म्हणजे आम्ही दररोज रात्री दररोज रात्री